शिरूरच्या पूर्व भागातील पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असून त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पासराणे यांच्या पाठपुराव्याने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोटची गरज हे लक्षात घेऊन रेनकोटचे वाटप करण्यात आले सध्या राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून वारकऱ्यांना आजारांना सामोरे जावे लागेल या गोष्टीचा विचार करून रेनकोट वाटप करण्यात आले शिरूरच्या पूर्व भागातील रांझणगाव सांडस येथील संतराज महाराज पालखी सोहळ्यात खेडेगाव येथे तब्बल आठशे व नगरगाव येथे दादा महाराज पालखी सोहळ्यात दोनशे माहिती एकनाथ शेलार यांनी दिली आज आमच्या गावामध्ये श्री दादा महाराज व सावळेराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन झालं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आणि तालुक्याचे आमदार आदरणीय बाबुरावजी पाचणे यांच्या वतीने तालू क्या, आज ह्या पालखी सोहळ्यामध्ये रामदास महाराज साठे यांनी शासनाचा उपक्रम कौतुकास्पद असून शिरूर आमदार बाबूराव पासरणे यांचे पालखी सोहळ्याच्या वतीने आभार व्यक्त केले शासनाच्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले